बरोबर आज पहिली भारी असतात की बुवा एवढी थंड असो थंड सुरुवात होके असा गरमागरमीचे विषय बुवा राहिले नाही कारण गरमागरमीवाल्यांना कोण विचारत पण नाही आता कसा प्रज्वल गरमागरमी काय होता तर बघलं त्या दिवशी युट्यूबला नाही टाकलं पण बुवा धन्यवाद तुझे बरोबर बुवा दाखवलं ना काय बुवा माणूस जन्माला आल्याच्या नंतर काय बुवा माणूस जन्माला आल्याच्या नंतर कमी कमी 1.5-2 वर्ष लागतात त्याला बोलायला पण कुठे बोलावं कसं बोलावं ह्या समजून पूर्ण आयुष्य कमी पडतं बुवा त्यामुळे बुवा बोलण्यामुळे भजन चांगला होता असं काय नाही ज्याच्याकडे भजन ज्याच्याकडे गुरुने दिलेला ज्ञान हा तो माणूस न बोलता सुद्धा कार्य सांगू शकता काय बुवा बुवा मी तुला काय सांगतोय की तुम्ही काहीतरी पुढे यावा मी प्रत्येक बारे एकदा सांगतो की बुवा तुम्ही पुढे चला आज बुवा तुम्हाला एवढं सांगून की कधी पण बारीसाठी फोन केलं की हो माणूस कधी बारीची पैसे सांगणार बुवा तुम्ही ठरवा एकदा नितेश बाई बुवासाठी एकदा जोरदार टाळे होणार बुवा तुमची भूमिका आहे ना ती कायम ठेवा असं नको तुका सुटत वाढणार नाही असं मग अशी काहीतरी बुवाने क्रिकेट नाही सांगला नाही आमचे संतोष नाईक जोडे जबरदस्त क्रिकेट खेळतो ह्यो पण जबरदस्त क्रिकेटर हा नाडन गावात येतो 1 नंबर लागला क्रिकेटमध्ये आणि एक दिवशी बुवा थंय महादेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूने क्रिकेटचे सामने पडतो आहे ना मला बोलवलं बघू म्हणाल बुवा माझी बॅटिंग बघू घ्यावा बॅटिंग म्हणता बघू घ्यावा मी बघा षटकार चौकार कसे मारते ते आणि नॉन स्ट्रायकर जो प्लेअर होतो ना तो जबरदस्त खेळणार हो एक रन काढल्यामुळे ह्याच्याकडे स्ट्राईक केली तो फटको मारून जाय बॉल विकेट किपरकडे ह्याच्या बॅटिंग बॉलच लागण तो नॉन स्ट्राईक जो फिल्डर होतो तो गेलो म्हणलो बुवा बाई बुवा ह्या काय चालवला आणि म्हणा बघ आता पुढचं बॉल ना षटकारच मारणार त्यानं बघून बघून घेतला नाही लास्ट जो बॉल होतो म्हणालो तुझा षटकार चौकार का लागत नाही तू जेव्हा मारून जातो तेव्हा तुझा हात लागत टाकल्या आणि ती बॅट होता वर घसटून जात ना त्याच्यामुळे तुझ्या टप्प्यात बॉल येत नाही ऐकलं समजलं ना बॉल आपण म्हणतो ना आपल्याला हात लागतो ना तुझं झोपतच नाही आज जाऊ दे खरोखर बुवानी हनुमंताच्या जन्माविषयी भरपूर काय ना काय सांगितलं नाही जबरदस्त अध्यात्माच्या बाबतीत त्याचं नाद करायचं नाही हप हप हरिभक्त पारेंद्र नितेश भाई बुवा जबरदस्त जाताना तुमचे चरण दाखवा आम्ही झरण काढून येते घरा पण बुवा जस त्या वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं वाल्याचा वाल्मिकी झाला पण त्या वाल्मिकीनं जे रामायण लिहिलं ना त्या रामायण लिहिल्यावर ना त्या वाल्मिकी गर्व झालो होतो की माझ्यासारखा मला रामायण कोणच लिहू शकत नाही काय काय हो की माझ्यासारखा भजन कोणच करू शकत नाही मी जो राग आळवतोय प्रत्येक बारी एक बुवा माका विचारणार हो राग तुका माहिती आहे आज विचारला नाही तुम्ही समोर बसलेले आहेत ना आजीची हिंमत नाही विचारायची रोज आपलं का काय तर क्षणभर उघड नयने देवा क्षणभर उघड नयने देवा क्षणभर उघड नयने देवा अरे बदल मुंबई इंडियन्सची अख्खी टीम बदलली इंडियाची अख्खी टीम बदलली पण तुझा भजन काय बदलत नाही तर बदल हा काय माका पाठ झाला बुवा याचा सांगण्याचं जात पण का जरा बदल बुवा हवा युट्यूबला जातात आपली भजनं हा हा माणूस आमका याला आमका तर भजनं म्हणजे नवीन नवीन बनवू शिकवला काय बुवा कारण रोज रोज कॅमेरा घेऊन येलो की आता या युट्यूबला जाणार आता पुढच्या बारी बदलू बया काय प्रजीवन हा तुझी घंटी दाबा म्हणून सांगला ना लक्षात ठेव जात नाही चांगली घंटी दाब हा तर त्या वाल्मिकी जर रामायण लिहिलं ना त्या वाल्मिकी लय गर्व झालो की माझ्यासारखा रामायण कोण लिहू शकत नाही पण नारद मुनीने जाऊन त्या वाल्मिकी सांगला अरे तू लिहिलंस या रामायण कायच नाही तुझ्यापेक्षा 100 पटीन जबरदस्त रामायण हनुमंतान लिहिला ना बुवा हनुमंतान पण रामायण लिहिलेलं माहिती आहे तुका कसा माहिती ना ह्या तुमका माहिती आहे जन्मोत्सव कसो होतो माहिती आहे
तुका काय माहित नाही तर माका माहित नाही, माका माहिती का तुका सगळा ज्ञान घेऊन जन्म गेलेला आहे. प्रत्येक माणूस जन्म घेताना सगळा घेऊन येत नाही बुवा, हय गेल्यानंतर हळूहळू मरापर्यंत त्या सगळा समजता. कारण आयुष्यभरती माणूस विद्यार्थी असता, कोण परिपक्व नाही या जगात. तसा त्या वाल्मिकी जसं गर्व झालो होतो ना, तर त्याला नारदाने सांगितलं की तुझ्यापेक्षा 10 पटीने श्रेष्ठ मी काय वही बी बघित ना, तू बघतच आणि सांगतोस. आता राखून घेतलं कपर बोलो काय, आपण लागलो तर लागलो बार काय हे म्हणत असे. आज एवढा थंड चालला आमचा काय करमत नाही, आता रोज हाना मारे. अरे बाबा हाना मारे कसे होतो, महापुरुष बसलो तया तो ठेवीत काय आमका काय, आणि अजून आम्ही संपले काय काय बुवा क्रेट नेऊन नेऊन काय झाला आता बघा. बरेच क्रेट लिहिले सर, मग आपण नाटणार ते सगळे क्रेट घेत नाही ना नेता काय म्हणून ना बघू इथं लवकर काय तर बघा, आता ह्याचा विचित्रच काहीतरी होणार. अकडचे खालचे रावले तर एका वादनाला अवगत नको मागे. तर जेव्हा वाल्मिकी समजला तेव्हा वाल्मिकी रागाने असो एकदम लाल फडक झालो, म्हणालो माझ्यापेक्षा जबरदस्त रामायण हनुमंतात लिहिला. आणि तो वाल्मिकी हनुमंताक शोधत शोधत ज्या ठिकाणी हनुमंत बसले होते कर्दळी वनामध्ये, त्या वनामध्ये हनुमंत बसले होते त्या ठिकाणी वाल्मिकी पोचले. आणि त्या हनुमंतांनी त्या लिहिलेलं रामायण वा शोधूक लागले. आणि हनुमंत म्हणालो येवा बसा, कारण महाबली आता बुवा त्याच्या पुढे कोणाला चालणार नाही, चिरंजीवी आहे बुवा सांगतात. बुवाने सांगलं की जन्मोत्सव बुवा हनुमंता चिरंजीवी आहे, बरोबर की नाही. आणि ज्या ठिकाणी रामनामाचा जप होत असेल त्या ठिकाणी बुवा निर्जीव म्हणजे हनुमंत असतो वास करत, ज्या ठिकाणी रामनामाचा जप होत असेल त्या ठिकाणी करून बघा. आणि त्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी पोचल्यानंतर वाल्मिकी ऋषीने हनुमंताने लिहिलेलं रामायण त्याने वाचलं. तर हनुमंताने जर रामायण लिहिलं नव्हतं ना तर बुवा सांग दिला तर कशा लिहिला नव्हता नाही. तर रामायण जेव्हा वाल्मिकीने वाचल्याने ती वाल्मिकी ढसा ढसा रडूक लागले, एवढे रागा भडक होऊन लिहिलेलो माणूस 2 मिनिटात तर रामायण वाचल्यानंतर रडूक लागलो. म्हणालो मी लिहिलेलं रामायण ना मी आता फेकून देते, कारण ह्या रामायण जर लोकांनी वाचलं नाही तर माझा रामायण कोण जगात वाचू शकत नाही. तेव्हा हनुमंतान सांगला की ह्या लोकांका वाचण्यासाठी नाही तर तुझा गर्व हरण करण्यासाठी ह्या रामायण मी लिहिलंय. आणि त्यावेळी हनुमंतानं ते आपलं लिहिलेलं रामायण फाडून टाकलं. म्हणून आज लोक वाल्मिकीने लिहिलेलं रामायण लोक सांगतात जगाला, नाहीतर आज हनुमंतानं लिहिलेलं रामायण जगासमोर आलं असतं हे अध्यात्म आहे. काय लिहितो लिव लिव काय तर लिव, तुका लिवल्याशिवाय पर्याय नाही बरोबर ना. गाडी घेतली की काय गप्पू खरोखर बुवा. या ठिकाणी आमचे मित्र प्रसाद नाईक दुरे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाच्या वतीनं, त्यांचे आभार व्यक्त करून बुवांपेक्षा काही कमी नाही ते नाही. तुझं कधी बापाड्यात 5-7 दिवस खेळपे मारलास ना ऐकले वागडे हो ते तुका गावसले, तू मराठी भाषा बोलणार तर तू नेपाळीची भाषा बोलू लागली. इतकी जबरदस्त भाषा बोलत नाही प्रसाद, जबरदस्त माणूस हा नाथ पोळा आणि गणपती पोळा. रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो, कारण बुवा माझा माझा आणि यमाचा खाला या जगात कोण नाही कोणचा. कारण जेवढं महत्व आपण समोरच्याला देणार तेवढंच समोरच आपल्याला महत्व देणार. कारण या जगात गर्व करून बुवा काय होत नाही. हो गर्वान काय होणार नाही, तुम्ही मला 5 वेळा फोन केला तर मी तुमका 6 वेळा करेन, तुम्ही 10 वेळा केला तर मी 12 वेळा केला करेन. पण तुम्ही जर मला विचारलं असत नाही तर मी जर तुमका कशा विचारते. ही जगाची नीता काय बो, पूर्वी असा नाही होता. पूर्वी हक्कान माणसं एकमेकाची चौकशी करायची बरोबर की ना, पण बरेच दिवस दिलंच नाही तो बदल झालं नाही. पण आम्ही मी बापडेत 5 दिवस राहिले तर मला स्वप्नील आणि बापूचा फोन येणार आज खरी राहिलं तरी रेड टाक्यातलं काही घासारलं कळी टाकलेली आहे ना रस्त्या बाकी काय नाही.